इवनिंग स्टूडेंट, क्लास टीवाई बी कॉम 2019 पैटर्न, सेमेस्टर 6, सब्जेक्ट एडवांस अकाउंटिंग, पेपर सेकंड, टॉपिक कोऑपरेटिव सोसाइटीज फाइनल अकाउंट। कोऑपरेटिव सोसाइटीज फाइनल अकाउंट चा आज आपण निराली पब्लिकेशनचं जे टेक्स्टबुक आहे त्या बुक मधील फर्स्ट नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो घेतोय। प्रॉब्लेम समजावून घ्या। फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड पुणे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022 अँड बॅलन्स शीट एज ऑन दॅट डेट। आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले आहे, त्याचप्रमाणे एक ओपनिंगचं बॅलन्स शीट पण दिलेलं आहे। तर मग आपण आधी काय करणार आहोत, तर आपला जो फॉर्मॅट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तो फॉर्मॅट आपण ड्रॉ करून घेणार आहोत। त्यानंतर बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो ड्रॉ करून घेणार आहोत आणि त्यातले जे हेडिंग आहेत ते पण आपण देऊन घेणार आहोत। वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022 याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे स्टेटमेंट आहे ज्याचे नंबरिंग केलेलं आहे ज्या हेडिंगला ते हेडिंग आपण अगोदर देऊन घेत असतो। तर याप्रमाणे आधी फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, त्यानंतर बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो पण याप्रमाणे ड्रॉ करून घ्या। बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2022 बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला एकूण 11 आयटम आहेत आणि ऍसेट साईडला 10 आयटम आहेत। याप्रमाणे हेडिंग आधी आपण काय केली, ड्रॉ करून घेतली। आता पोस्टिंगला सुरुवात करूया। पोस्टिंग करताना जर फक्त रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट असते किंवा ट्रायल बॅलन्स असता आणि ऍडजस्टमेंट असते तर आपण त्याप्रमाणे पोस्टिंग केलं असतं, पण इथे आता ओपनिंग बॅलन्स शीट आहे तर ओपनिंग बॅलन्स शीट जेव्हा आपण पोस्टिंग करतो तर त्यावेळी आपण त्याच्याशी रिलेटेड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला काही आहे का, त्यानंतर काही ऍडजस्टमेंट आहेत का, त्या चेक करून आपण एक एक आयटम ऍडजस्टमेंट सह पोस्टिंग करणार आहोत। तर मग स्टार्ट करूया। बघा, बॅलन्स शीट आहे ओपनिंगचं, तर लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल आहे। शेअर कॅपिटल आपण आपल्या जे क्लोजिंगचं बॅलन्स शीट आहे त्याच्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत, पण त्यावर काही ऍडजस्टमेंट आहे का किंवा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला पुन्हा शेअर कॅपिटल आला आहे का ते चेक करूया। तर बघा, इकडे पेमेंट साईडला कॅपिटल आहे 700 रुपीज, ओपनिंग बॅलन्स 25,000 आहे आणि ऍडिशनल कॅपिटल, सॉरी, पेमेंट साईडला आहे। जर रिसिप्टला असतं तर ऍडिशनल कॅपिटल आहे, तर रिसिप्ट साईडला पण शेअर कॅपिटल आहे। बघा, रिसिप्ट साईडला 2,500 हे ऍडिशनल कॅपिटल आहे आणि पेमेंट साईडला जे शेअर कॅपिटल आहे याचा अर्थ आपण काय केलंय तर शेअरचं रिडम्पशन केलेलं आहे। तर मग त्याप्रमाणे आपण बॅलन्स शीटला पोस्टिंग करूया। तर बघा, शेअर कॅपिटलला आपण रिसिप्ट साईडचं ऍड करणार आहोत आणि पेमेंट साईड म्हणजे शेअरचं रिडम्पशन झालेलं असणार आहे ते आपण लेस करणार आहोत। मग बॅलन्स शीटला या। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फर्स्ट आयटम आहे शेअर कॅपिटल, त्याच्या अंडर ऑथराइज नाहीये म्हणून डॅश करा। इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल मध्ये ओपनिंग बॅलन्स जो ओपनिंग बॅलन्स शीटला होता 25,000, ऍड रिसिप्ट म्हणा करंट रिसिप्ट साईडला आहे म्हणून 2,500, ऍड करून 27,500 आणि लेस पेमेंट जे पेमेंट साईडला आहे 700 ते लेस करून आउटरला 26,800। याप्रमाणे आपण बॅलन्स शीटला जो ओपनिंग बॅलन्स होता कॅपिटलचा तो क्लोजिंग बॅलन्स शीटला पोस्टिंग केलं। नेक्स्ट आयटम आहे रिझर्व फंड। रिझर्व फंड वर एक सेल्फ ऍडजस्टमेंट पण असते की जो प्रॉफिट फॉर द इयर असतो प्रिव्हियस इयरचा त्यावर आपण 25% रिझर्व काढून तो रिझर्व फंड मध्ये ऍड करत असतो। त्याचप्रमाणे आणखी काही रिसिप्ट किंवा पेमेंट साईडला रिझर्व फंड नाव आलंय का आपण ते चेक करून घेणार आहोत, तर नाहीये आणि ऍडजस्टमेंट मध्ये पण नाहीये। मग हा जो रिझर्व फंड आहे हा आपण पोस्टिंग करणार पण इनर कॉलमला ठेवणार। मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सेकंड आयटम आहे रिझर्व फंड अँड अदर फंड, त्यामध्ये लिहा रिझर्व फंड इनर कॉलमला ठेवा 2,500, यामध्ये आपण 25% नंतर ऍड करणार आहोत। नेक्स्ट आयटम आहे डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड, हा पण रिझर्व फंड अँड अदर फंडला पोस्टिंग होणार आहे। त्यावर पण काही ऍडजस्टमेंट आहे का किंवा रिसिप्ट अँड पेमेंटला डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड आहे का ते आपण एकदा चेक करून घेऊया। तर पेमेंट आणि रिसिप्ट साईडला नाहीये, ऍडजस्टमेंट मध्ये काही ऍडजस्टमेंट आहे का चेक करूया, नाहीये। मग डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड जो आहे तो आपण पोस्टिंग करणार आहोत रिझर्व फंड अँड अदर फंडला, एक ओळ सोडून डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या 1,000 1,000 रुपये। नेक्स्ट आयटम बॅलन्स शीटचा नेक्स्ट आयटम आहे मेंबर्स डिपॉझिट। मेंबर्स डिपॉझिट ओपनिंग बॅलन्स आहे 13,500। आता रिसिप्ट अँड पेमेंटला पण मेंबर्स डिपॉझिट आहे, बघा इकडे पेमेंट साईडला आहे 500,
त्यानंतर त्यावर ऍडजस्टमेंट आहे का ते पण चेक करूया. मेंबर्स डिपॉझिट वर आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन टू मेंबर वर आहे, मेंबर्स डिपॉझिट वर नाहीये. मेंबर्स डिपॉझिट बॅलन्स शीट ला आपण पोस्टिंग करूया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला डिपॉझिट नावाचा जो आयटम आहे त्यामध्ये आपण मेंबर्स डिपॉझिट लिहिणार आहोत. 6 नंबरचा आयटम आहे डिपॉझिट. त्यामध्ये ह्या मेंबर्स डिपॉझिट हेडिंग दिलं आपण अगोदर. आधी घ्यायचा आहे ओपनिंग बॅलन्स, जो बॅलन्स शीटला दिलेला आहे 13,500 रुपये, आपल्या ओपनिंगच्या बॅलन्स शीटला दिलेला 13,500. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट साइड आपण चेक केली. रिसिप्ट साइड पेमेंट साइडला मेंबर्स डिपॉझिट आहे 500 रुपये, म्हणजे हे लेस पेमेंट करावं लागेल. आणि रिसिप्ट साइडला मेंबर्स डिपॉझिट आहे का, आहे. पण मेंबर्स डिपॉझिट नाव न देता कसं दिलंय, डिपॉझिट फ्रॉम मेंबर्स, पण दोन्हींचा अर्थ एकच आहे 4,000 रुपये. तर रिसिप्ट साइडचं आपण ऍड करणार आहोत, पेमेंट साइडचं लेस करणार आहोत. मग मेंबर्स डिपॉझिट 13,500 आपण इनर कॉलमला घेतला ओपनिंग बॅलन्स, ऍड रिसिप्ट 4,000, ऍड करून 17,500, आणि त्यातून पेमेंट साइडचं लेस केलं, लेस पेमेंट 500, आउटरला 17,000 रुपये. याप्रमाणे आपण मेंबर्स डिपॉझिट पोस्टिंग केलं. नेक्स्ट आयटम ओपनिंग बॅलन्स शीटचा, तो आहे आउटस्टँडिंग, सॉरी, लोन फ्रॉम देना बँक. लोन फ्रॉम देना बँक आहे 21,500 ओपनिंग बॅलन्स. रिसिप्ट अँड पेमेंटला चेक करा, लोन फ्रॉम देना बँक नावाचा आयटम आलेला आहे का रिसिप्टला आणि पेमेंटला. रिसिप्टला नाहीये, पेमेंट साइडला चेक करूया. पेमेंट साइडला पण नाहीये. ऍडजस्टमेंट मध्ये काही आहे का, ऍडजस्टमेंट मध्ये पण नाहीये काही ऍडजस्टमेंट. मग लोन फ्रॉम देना बँक जो आहे तो आपण पोस्टिंग करूया. इथे बँक लोन आहे 14,000 रुपये, पण लोन फ्रॉम पीडीसीसी बँक पण आहे. ठीक आहे, बॅलन्स शीटला या. बॅलन्स शीटला लोन फ्रॉम देना बँक जो आहे तो आपण पोस्टिंग करतोय. अमाउंट आहे 21,500 रुपये. सेक्युअर्ड लोन मध्ये लोन फ्रॉम देना बँक लिहिलं तरी चालेल किंवा ओपनिंग बॅलन्स घेतला 21,500. आता सगळं जे लोन आहे त्याच्याशी रिलेटेड प्लस मायनस आपण याच अकाउंटला करतोय. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला रिसिप्ट साइडला आपण चेक करूया. बघा इथे लोन फ्रॉम पीडीसीसी बँक आहे. जर डायरेक्ट नाही समजलं तर प्रत्येकाला हेडिंग दिलं तरी चालेल, म्हणजे जो ओपनिंग बॅलन्स आहे तो देना बँकचा आहे, नंतर पीडीसीसी बँकचा, असं केलं तरी चालेल. आणि इकडे पेमेंट साइडला पण बँक लोन आहे बघा 14,000 रुपये, ते आपण पेमेंट म्हणून लेस करणार आहोत. म्हणजे सर्व बँक लोन जे आहे ते एकत्र करून घेतलेलं आहे इथे. ओपनिंग बॅलन्स 21,500, ऍड रिसिप्ट 25,000, पण ह्या 25,000 समोर देना बँक नाव नाहीये तर पीडीसीसी बँक आहे. दोन्हींची बेरीज केली, त्यातून लेस पेमेंट, लेस पेमेंटचं जे होतं त्याला देना बँक नाव नव्हतं किंवा पीडीसीसी पण नव्हतं, नुसतं बँक लोन होतं, ते आपण पेमेंट साइडचं बँक लोन लेस केलं. म्हणजे टोटल बँक लोन जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलेलं आहे. आउटरला आलेले 32,500 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम बॅलन्स शीटचा, तो म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरीचा हा ओपनिंग बॅलन्स आहे. जर क्लोजिंगची आउटस्टँडिंग असेल तर आपण ऍड करतो. ओपनिंगची जी आउटस्टँडिंग आहे ती सॅलरी मधून काय करावी लागेल, लेस करावी लागेल. मग सॅलरी आपल्याला इथे पेमेंट साइडला दिलेली आहे 2,000 रुपये, ती लिहून त्यातून आपण जे ओपनिंगची आउटस्टँडिंग आहे ते काय करूया, लेस करूया. मग प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला 3 नंबरचे हेडिंग आहे सॅलरी अँड अलाउन्सेस टू स्टाफ. त्यामध्ये घ्या सॅलरीज 2,000 रुपये, लेस आउटस्टँडिंग 500, ओपनिंगचे आउटस्टँडिंग आहे हे, म्हणून साल लिहिलं इथे वर्ष 2020-21, लेस करून इनरलाच राहू द्या 1,500. आणि ऍडजस्टमेंट मध्ये बघा सॅलरी पेएबल दिलेली आहे, म्हणजे ही क्लोजिंगची आउटस्टँडिंग आहे 600 रुपये, ती ऍड करायची. ऍड आउटस्टँडिंग 600 रुपये, 1,500, 600 ऍड करून आउटरला 2,100. आता ही जी 600 आउटस्टँडिंग आहे क्लोजिंगची, तिचा दुसरा इफेक्ट द्यायचा, पण ओपनिंगची जी आउटस्टँडिंग आहे तिचा दुसरा इफेक्ट द्यायचा नाही, कारण की ते फक्त आपण पोस्टिंग करतोय बॅलन्स शीटचं. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला करंट लायबिलिटीज मध्ये आउटस्टँडिंग सॅलरी 600 रुपये आउटर कॉलमला. नेक्स्ट आयटम बॅलन्स शीटचा, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजे जो आपलं वर्ष चालू होतं हा 1 एप्रिल 21 चा आहे, म्हणजे 2021 ला जो वर्ष सुरू झालं होतं 20 ला,
तर त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे, आणि 2021 चा जो प्रॉफिट आहे तो आहे 8,000, म्हणजे जो आपण रिझर्व फंड ट्रान्सफर करणार आहे 25%, तो या प्रॉफिट वर करणार आहे 8,000 वर. मग हे दोन्ही बॅलन्सेस आपण लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लास्ट हेडिंग आहे प्रॉफिट अँड लॉसचं, त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या हेडिंगच्या अंडर घ्या ओपनिंग बॅलन्स 2,000 रुपये, ऍड प्रॉफिट फॉर द इयर 2021 चा 8,000, आणि दोन्हींची जी बेरीज आहे ती बेरीज आलेली आहे 10,000 रुपये. आता हा जो 8,000 आहे त्यावर आपण नंतर 25% रिझर्व काढणार आहोत. फक्त आत्ता पोस्टिंग करून घेतलेली आहे. तर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपली, आता ऍसेट साईड बघा. ऍसेट साईडचं पण पोस्टिंग करताना आपण रिसिप्ट पेमेंट अकाउंट पण चेक करणार आहोत आणि त्यानुसार सर्व इफेक्ट देणार आहोत. ऍसेट साईडला कॅश इन हँडचं ओपनिंग बॅलन्स आहे 250 रुपये, पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॅश इन हँडचा आपण क्लोजिंग बॅलन्स पोस्टिंग करतो बॅलन्स शीटला, मग ओपनिंग बॅलन्स काही पोस्टिंग करायचा नाही. त्यानंतर आहे बँक करंट अकाउंट 1,600 रुपये, बँक करंट अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स आहे 1,600. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण चेक करणार आहोत की इथे जे बँक करंट अकाउंट आहे त्याचं काही आहे का, तर आहे. बघा बँक करंट अकाउंट इथे आहे रिसिप्ट साईडला 15,500, करंट बँक करंट अकाउंट पेमेंट साईडला आहे 12,600. तर या सर्वांचं एकत्रित आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला अनसेक्युअर्ड लोनच्या अंडर घ्या ओपनिंग बॅलन्स ऑफ बँक करंट अकाउंट, जो आपल्याला बॅलन्स शीटला दिलाय 1,600 रुपये, लेस अमाउंट विथड्रॉ करंट अकाउंट. आणि याचं कॅल्क्युलेशन आपण कसं केलेलं आहे ह्या 2,900 चं, तर रिसिप्ट साईडला होते 15,500, त्यातून पेमेंट साईडचे 12,600 लेस केले. हे आपण इनरला दाखवलेले आहेत. या दोन्हींची वजाबाकी करून बॅलन्सिंग फिगर जी आलेली आहे ती आहे 2,900 रुपये. मग 1,600तून 2,900 वजा केले, आउटरला आले 1,300 रुपये. आता तुम्ही म्हणाल की जो करंट अकाउंटचा बॅलन्स होता तो ऍसेटला होता, मग आपण लायबिलिटीला का कॅल्क्युलेशन केलं? तर आपला ऍसेट साईडचा जो बॅलन्स होता तो होता 1,600, परंतु रिसिप्ट मधून पेमेंट वजा करून जो करंट अकाउंटचा आपला बॅलन्स आलेला आहे तो आहे 2,900. मग 1,600 पेक्षा हा 2,900 जास्त आहे, म्हणजे मायनस करण्याची जी फिगर आहे ती जास्त आहे. म्हणून याचं कॅल्क्युलेशन आपण कुठे केलेलं आहे, तर लायबिलिटी साईडला केलेलं आहे अनसेक्युअर्ड लोनच्या अंडर बँक करंट अकाउंट. ओपनिंग बॅलन्स घेतला आणि रिसिप्ट अँड पेमेंटची वजाबाकी करून त्यांची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती त्यातून लेस केलेली आहे, आउटरला आलेत 1,300 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे बँक करंट अकाउंट झाले, शेअर्स इन पीडीसीसी बँक 150 रुपये. आता शेअर्स इन पीडीसीसी बँक नावाचा जो आयटम आहे रिसिप्ट साईडला पेमेंट साईडला आपण चेक करून त्याचा सर्व एकत्रित इफेक्ट देणार आहोत. तर शेअर्स इन पीडीसीसी बँक दिसत आहेत का बघा, रिसिप्टला आणि पेमेंटला चेक करायचं तर नाही आहेत शेअर्स, नाहीत से दोन्ही साईडला. ऍडजस्टमेंट मध्ये पण काही ऍडजस्टमेंट नाहीये. मग डायरेक्ट पोस्टिंग करा बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, कॅश इन हँड अँड बँक बॅलन्स त्याच्यानंतरचं हेडिंग जे असतं तिथे शेअर्स इन पीडीसीसी बँक सेकंड हेडिंग इन्व्हेस्टमेंटचं, त्याच्या अंडर शेअर्स इन पीडीसीसी बँक 150 रुपये. नेक्स्ट आयटम आहे बॅलन्स शीटचा मेंबर्स लोन 57,000 रुपये. मेंबर्स लोन जे आहे ते रिसिप्ट साईडला पण आहे बघा, मेंबर्स शॉर्ट टर्म लोन 4,500 रुपये. पेमेंट साईडला पण चेक करूया कुठे लोन आहे का, मेंबर्स आहे बघा, मेंबर्स शॉर्ट टर्म लोन 18,500. मग यांचं एकत्रित कॅल्क्युलेशन करायचंय बॅलन्स शीटला ऍसेट साईडला लोन्स अँड ऍडव्हान्सेसच्या अंडर आपण कॅल्क्युलेशन करतोय. ओपनिंग बॅलन्स घेतलेला आहे त्यातून आपण वजाबाकी केलेली बघा रिसिप्ट आणि पेमेंट. रिसिप्ट साईडला मेंबर्स लोन आहे 4,500 रुपये, म्हणजे मिळालेत आपली ऍसेट आहे ना मेंबर्स लोन, मग रिसिप्ट साईडला पैसे आले म्हणजे तेवढं मायनस होणार, आणि पेमेंट साईडला आहेत 18,500 तर ते ऍड होणार. याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतोय. मग मेंबर्स लोन 57,000, त्यातून 4,500 मायनस केले आणि 18,500 ऍड केले, कॅल्क्युलेशन करून आउटरला फिगर आली 71,000 रुपये. नेक्स्ट आयटम फर्निचर. फर्निचर व डिप्रिसिएशनचे ऍडजस्टमेंट असू शकते, ऍडिशनल पण असू शकतं. मग आपण रिसिप्ट आणि पेमेंटला फर्निचर शब्द आलाय का चेक करूया. आहे 1,000 रुपये ऍडिशन आहे आणि त्यावर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट पण आहे 10%. मग फर्निचर घ्या ऍसेट साईडला,
फिक्स असेट हेडिंगच्या अंडर फर्निचर ओपनिंग बॅलन्स होता 5,000, इनर कॉलमला घ्या 5,000, ऍड ऍडिशन 1,000 रुपये, दोन्हींची टोटल 6,000, लेस डेप्रिसिएशन 10%, 6,000 और 10% म्हणजे 600, आउटरला वजाबाकी करून 5,400. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला डेप्रिसिएशनचं जे हेडिंग आहे त्याच्या अंडर द्या, ऑन फर्निचर 10%, 600, 600 रुपये. नेक्स्ट आयटम फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट आपली इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून बॅलन्स शीटला घेऊया, पण इकडे पेमेंटला आणि रिसिप्टला काही फिक्स डिपॉझिट नावाचा आयटम आलाय का तो चेक करून घ्यायचं, काही नाहीये. फिक्स डिपॉझिट इन्व्हेस्टमेंटला घ्या बॅलन्स शीटला. फिक्स डिपॉझिट 10,000, 10,000 रुपये. याप्रमाणे आपण बॅलन्स शीट आधी पोस्टिंग करून घेतला आणि बॅलन्स शीट पोस्टिंग करत असतानाच त्यावर रिसिप्टला पेमेंटला काही आयटम आहेत का, त्याचप्रमाणे ऍडजस्टमेंट आहे का ते चेक करून त्यांचा पण इफेक्ट दिलाय. आता पेमेंट आणि रिसिप्ट अकाउंट मधले जे आयटम पोस्टिंगचे राहिलेले आहेत तेवढेच आपण फक्त पोस्टिंग करणार आहे. तर जो ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचा आणि बँक करंट अकाउंटचा तो घ्यायचा नाही, कॅशचा आपण नाही घेत आणि करंट अकाउंटचा ऑलरेडी आपण इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर लोन फ्रॉम पीडीसीसी बँकचा इफेक्ट झालेला आहे, शेअर कॅपिटलचा झालाय. त्यानंतर डिपॉझिट फ्रॉम मेंबरचा झालाय, मेंबर्स शॉर्ट टर्म लोनचा पण झालेला आहे. कोणता इफेक्ट राहिलाय तर एंट्रन्स फीज कमिशन, त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट आणि डिव्हिडंड यांचा इफेक्ट द्यायचा राहिलेला आहे. एंट्रन्स फी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहोत, कमिशन पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इंटरेस्ट ऑन लोन हे पण आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घेणार आहोत, आणि इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट हे पण आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, डिव्हिडंड पण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. असं मी का म्हटलं तर जेवढे रिसिप्ट साईडचे आयटम आहे ते पोस्टिंग होताना क्रेडिट साईडला जाणार, कारण ही डेबिट साईड आहे. मग हे चार पाचही आयटम आपण प्रॉफिट अँड लॉस ला दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे इंटरेस्ट वर ऍडजस्टमेंट आहे, बघा इथे इंटरेस्ट वर ऍडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट आउटस्टँडिंग ऑन लोन टू मेंबर म्हटलेले 2,100 रुपये. तर पोस्टिंग करूया आपण, आधी इंटरेस्ट ची पोस्टिंग करतोय. इंटरेस्ट लोन्स अँड ऍडव्हान्सेस समोर घ्या 13,500, डिपॉझिट समोर म्हणजे इन्व्हेस्टमेंट समोर घ्या 1,000 रुपये, आणि त्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग 2,100 सर्व बेरीज करून आउटरला 16,600. त्यानंतर डिव्हिडंड साठी सेपरेट हेडिंग आहे त्यासमोर 50 रुपये, कमिशन साठी पण सेपरेट हेडिंग आहे त्यासमोर 350 रुपये, आणि एंट्रन्स फीज जी आहे ती आपल्या मिसलेनियस इन्कम मध्ये अदर आयटमच्या अंडर घ्या, एंट्रन्स फीज 100 रुपये. याप्रमाणे आपण जे राहिलेले आयटम होते रिसिप्ट साईडचे ते पोस्टिंग केले प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, आणि त्यावर जी ऍडजस्टमेंट होती तिचा पण इफेक्ट दिलेला आहे. फक्त आता ह्या ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे हे जे 2,100 रुपये आहे त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, जिथे अदर आयटम नावाचा हेडिंग आहे त्याच्या अंडर आपण घेणार आहोत आउटस्टँडिंग इंटरेस्ट 2,100 रुपये. 9 नंबरचे हेडिंग आहे ऍसेटला, त्याच्या अंडर दाखवा. आता पेमेंट साईडचे जे राहिलेले आयटम आहेत ते आपण पोस्टिंग करूया. तर बँक करंट अकाउंट झाले, बँक लोन झाले, कॅपिटल झाले, फर्निचर झाले, टाईपरायटर राहिलेला आहे. टाईपरायटर फिक्स ऍसेट मध्ये घ्यायचा आहे आणि त्यावर डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे, 10% डिप्रिसिएशन सांगितलंय. मग फिक्स ऍसेट मध्ये घ्या टाईपरायटर इनर कॉलमला आणि त्यातून डिप्रिसिएशन मायनस करा. टाईपरायटर आहे 4,000, लेस डिप्रिसिएशन 10% म्हणजे 400, आउटरला 3,600, 3,600. आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, 14 नंबरचं जे हेडिंग आहे त्याच्या अंडर ऑन टाईपरायटर 10% अमाऊंट मध्ये 400. नेक्स्ट आयटम जो पोस्टिंगचा राहिलेला आहे, तर मेंबर डिपॉझिट आपण पोस्टिंग केले, सॅलरी पण पोस्टिंग केली आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेंट अँड टॅक्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, अलाउन्सेस हे सर्व आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. इंटरेस्ट ऑन बँक लोन इथपर्यंत आणि ऑडिट फी, मेंबर शॉर्ट टर्म लोन ऑलरेडी आपण पोस्टिंग केलेले आहे. मग हे आयटम जे आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवूया. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्या अलाउन्सेस, सॅलरी अँड अलाउन्सेसच्या अंडर अलाउन्सेस 1,500 रुपये. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे हेडिंग आहे आपल्याकडे, रेंटचं पण हेडिंग आहे, ट्रॅव्हलिंगचं पण हेडिंग आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस समोर 1,000, रेंट रेट टॅक्सेस समोर 1,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी समोर 500 रुपये, ऑडिट फीज समोर 250, आणि इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट 1 नंबरला जी हेडिंग आहे तिथे पेड समोर घ्या 1,250. याप्रमाणे आपण जे प्रॉफिट अँड लॉस चे आयटम होते पोस्टिंगचे राहिलेले ते पोस्टिंग केले.
आणि लास्ट आयटम जो आहे तो आहे कॅश इन हँड, तो आपण बॅलन्स शीटला घेणार आहोत ॲसेट साईडला. पहिलं हेडिंग आहे कॅशचं, त्याच्या अंडर कॅश इन हँड समोर 7,850 कॅशचा आपण क्लोजिंग बॅलन्स दाखवतो, ओपनिंग दाखवत नाही. याप्रमाणे आपण सर्व पोस्टिंग, रिसिप्ट अँड पेमेंट बॅलन्स शीटचं केलेलं आहे. आता ऍडजस्टमेंट पैकी काय राहिले बघा, तर ऍडजस्टमेंट मध्ये फक्त एक ऍडजस्टमेंट राहिलेली लास्ट शेवटची, डायरेक्टर्स रेकमेंडेड डिव्हिडंड 10% ऑन शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल वर 10% डिव्हिडंड सांगितलेला आहे. आपल्याकडे कॅपिटल आहे तर कॅपिटल वर आपण 10% काढणार आहोत. ओपनिंग बॅलन्स जो आहे कॅपिटलचा तो आहे 25,000 रुपये, त्यावर आपण 10% डिव्हिडंड काढणार आहोत. मग ह्या लेस प्रपोज डिव्हिडंड 10% ऑन 25,000 प्रॉफिट अँड लॉस मधून लेस करा. बॅलन्स शीटला लास्टचा जो आयटम आहे हेडिंग प्रॉफिट अँड लॉस, तिथे 10,000 बॅलन्स होता, त्यातून 2,500 लेस केले, 7,500 रुपये. आणि त्याचप्रमाणे याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडलाच, तिथे अनपेड किंवा अनक्लेम डिव्हिडंड आहे तिथे आपण दाखवतो. तर आपल्याकडे पेड नाहीच आहे, फक्त प्रपोज आहे, म्हणून 2,500 तून पेड वजा करायचा असतो, पण पेड नाहीये तो नील दाखवला आउटरला 2,500. आता लास्ट आपली सेल्फ ऍडजस्टमेंट, की आपण जो करंट इयरचा म्हणजे मागच्या वर्षीचा जो प्रॉफिट असतो प्रिव्हियस इयरचा फॉर द इयरचा, त्यावर आपण 25% रिझर्व काढतो. मग 8,000 वर 25% आपण रिझर्व काढला, तो आला 2,000 रुपये, तो लेस करा. लेस ट्रान्सफर फ्रॉम रिझर्व फंड फॉर टू रिझर्व फंड प्रॉफिट अँड लॉस मधूनच लेस करायचा. 7,500तून 2,000 वजा केले, बॅलन्स राहिला 5,500. आणि हे जे 2,000 आहे ते आपण रिझर्व फंड जो इनरला ठेवला होता त्यामध्ये ऍड करूया. ऍड ट्रान्सफर 25%, 2,000 आउटरला 4,500. आता आपले पोस्टिंग आणि सेल्फ ऍडजस्टमेंट झालेली आहे, मग अकाउंट क्लोज करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल करायची. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती येत आहे 17,100. डेबिटला मांडा 17,100, त्यातून डेबिटचे आयटम वजा करायचे. डेबिटचे हे सर्व आयटम जे आहेत ते आपण वजा करतोय, ते वजा करून बॅलन्स आलेला आहे 8,400 रुपये. हा घ्यायचा बॅलन्स शीटला सगळ्यात शेवटचं जे हेडिंग आहे प्रॉफिट अँड लॉसचं, त्या ठिकाणी त्यामध्ये ऍड करायचं आहे. ऍड प्रॉफिट फॉर द इयर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 21-22 लिहू शकता. 8,400 आउटरला बेरीज 13,900. आणि आता बॅलन्स शीट टॅली करायचे, तर बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची टॅली टोटल येत आहे 1,100,000. 1,100,000 बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. इथे आपला फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे निराली पब्लिकेशनच्या बुक मधला तो कम्प्लीट झालेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये वेगळं काय आहे, तर यामध्ये ट्रायल बॅलन्स न देता ओपनिंगचं बॅलन्स शीट दिलेलं आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. मग आपण बॅलन्स शीट पोस्टिंग करत असताना रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे जे आयटम होते त्यांचा विचार करून त्याचं पण पोस्टिंग केलं, ऍडजस्टमेंट पण लगेच केल्या. हा प्रॉब्लेम आहे आणि हे त्याचं सोल्युशन. हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर इथे आपण नेट प्रॉफिट काढलेला आहे 2021-22 चा, तो आलेला आहे 8,400 रुपये. आणि हे आपलं बॅलन्स शीट. या ठिकाणी आपला निराली पब्लिकेशनचा फर्स्ट नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो कंप्लीट झालेला आहे अर्बन बँकचा. थँक्यू.